बऱ्याच दिवसापासून वर्तमानपत्रात बातम्या येत होत्या, कार्यकर्त्याकडून माहिती येत होती, काही वरिष्ठ डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली की काही कंपन्यांचे व्हेंटिलेटर अत्यंत सदोष आहेत, तरीही ते वापरण्याचा आग्रह आमच्याकडे धरला जातो आहे आणि आम्ही असे व्हेंटिलेटर वापरून रुग्णांच्या जीवाशी खेळू शकत नाही असं त्या डॉक्टरांनी सगळीकडेच म्हणजे मराठवाड्यामध्ये जिथे जिथं ह्या पीएम केअर म्हणजे एकूण 100 व्हेंटिलेटर जेव्हा घाटी हॉस्पिटलला मिळाले त्यातले 75 व्हेंटिलेटर मराठवाड्याच्या विविध भागात पोहोचवण्यात आले, 25 व्हेंटिलेटर मेडिकल कॉलेजमध्ये आहेत. काल परवा जी बातम्या पेपरमध्ये आल्या आणि मी पण अस्वस्थ झालो आणि खरोखर ॲक्च्युली काय, कारण आज कोरोनाच्या काळामध्ये व्हेंटिलेटर अत्यंत प्राणरक्षक यंत्र आहे असं सामान्य जनतेला वाटतं, ते बघण्याचा निर्णय घेतला आणि खरोखर इथं आल्यानंतर परिस्थिती अत्यंत खराब आहे. जे 25 व्हेंटिलेटर ज्या कंपनीने दिले होते त्या 25 पैकी एकही व्हेंटिलेटर आजत गाजत वापरात आलेलं नाही. जवळपास 1.5 महिना झाला ते सप्लाय करून, अजूनही एकही व्हेंटिलेटर वापरात आलं नाही. आता काही मंडळींनी, विशेषतः भाजपच्या मंडळींनी सांगितलं की आम्ही पीएम केअर फंडातून एवढे पैसे दिले, एवढे इक्विपमेंट दिले, ज्या कंपनीने आयुष्यात कधी व्हेंटिलेटर बनवलं नाही त्या कंपनीला व्हेंटिलेटरची ऑर्डर देण्यात आली. त्या कंपनीच्या तंत्रज्ञाशी आम्ही बोललो, ते म्हणले आमची कंपनीची टीम येणार आहे मशिनरी इन्स्टॉल करायला, आणि मग आधी काय केलं होतं. माझा एवढंच म्हणणं आहे की रुग्णांच्या जीवाशी खेळू नका, 150 व्हेंटिलेटर द्यायच्याऐवजी 15 व्हेंटिलेटर घाटीला द्या, पण ते रुग्णांचा जीव वाचवणार असे रुग्णांचा जीव घेणार नसावे. अनऑफिशियली मी जेव्हा बघितलं, काही तंत्रज्ञांशी चर्चा केली, हे व्हेंटिलेटर पहिल्यांदा जेव्हा 2 व्हेंटिलेटर काढले त्यातलं एक व्हेंटिलेटर 15 मिनिटातच बंद पडलं. मी रुग्णांशी जीवाशी खेळण्याचा आघोरी प्रकार आहे ज्या भाजपच्या नेत्यांनी ढोल वाजवला, त्यांनी आता हे व्हेंटिलेटर दुरुस्त करून द्यावेत किंवा परत घेऊन जावेत. आता प्रशासनाची अडचण अशी आहे की एकदा आलेले प्राईम मिनिस्टरकडून आलेले इक्विपमेंट म्हणजे चांगलेच असतील असा यांचा सगळ्यांचा समज होता. त्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्वरित उच्चस्तरीय कमिटी गठीत करून हे व्हेंटिलेटर रुग्णांना वापरण्या योग्य आहेत किंवा नाही याचा सुस्पष्ट अहवाल ताबडतोब द्यावा, वापरण्या योग्य नसले तर परत पाठवून द्यावेत, आणि त्या कंपनीवर आणि ते जे कोण असतील संबंधित त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.